या ठिकाणी नैसर्गिक संख्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात, त्यातीलच हा एक प्रश्न आहे। चार या ठिकाणी खुली आहे, पाच सहा खुली तीन या संख्येत या खुलीच्या जागी सारखेच अंक आहेत, त्या दोन स्थानांच्या अंकांची स्थानिक किंमत किमतीतील फरक हा 79,920 आहे, तर ती संख्या कोणती। अशा प्रकारची उदाहरणं सोडत असताना आपल्याला अगोदर काय करायचंय, ही जी खुली दिलेली आहे, जो स्टार दिलेला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे हे अगोदर आपण पाहून घ्यायचंय, आणि मग त्याच्या स्थानिक किमतीतील फरकाच्या पटी इतकी ती संख्या असते। आणि म्हणून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा पहिला स्टार दशक स्थानावर आहे आणि हा पुढचा स्टार पहा एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजे सहस्र स्थानावर आहे, आणि म्हणून हा दश हजार स्थानावरचा अंक आणि हा दशक स्थानावरचा अंक यांचा जो काही फरक येणार आहे त्या फरकाच्या पटीमध्ये ती संख्या असणार आहे। आणि म्हणून आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी दश सहस्र म्हणजे 10,000 वजा या ठिकाणी दुसरा जो अंक आहे स्टार तो दशक स्थानावर आहे, 10 त्यातनं काय करायचे वजा करायचे। आता 10,000 मधून 10,000 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 9,990। आणि मग 9,990 पटीमध्ये ती संख्या असणार आहे, आणि म्हणून ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर 9,990 गुणिले एक्स, ती संख्या आपण काय मानणार आहोत एक्स मानणार आहोत। या संख्येला 9,990 ला जर एक्स ने गुणलं तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे, म्हणून 9,990 गुणिले एक्स बरोबर 79,920। आणि मग आपल्याला या एक्स ची किंमत काढायची आहे, एक्स म्हणजे या ठिकाणी त्या स्टारच्या जागेवर असणारी संख्या असणार आहे, आणि म्हणून एक्स बरोबर 79,920 भागिले 9,990। आणि मग 9,990 ने 79,920 ला जर आपण भाग दिला तर आपल्याला या ठिकाणी 8 हे उत्तर मिळतं। याचा अर्थ या स्टारच्या जाग्यावर कोणती संख्या असणार आहे तर 8 ही संख्या असणार आहे।